जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि आज आमच्याकडं चिवडाचा कार्यक्रम सुरू आहे. आणि चिवडा तयार करण्यासाठी मी साधे मुरमुरे घेतले स्वच्छ करून मोठ्या घमेल्यामध्ये आणि शेंगदाणे तळून घेते. आणि शेंगदाणे असे कुरकुरीत छान तळले की चिवडा एकदम मस्त लागतो. आणि शेंगदाणे छान निवडून घेतलेले सगळ्यात भारी, कारण खराब शेंगदाणा खाऊट शेंगदाणा लागत नाही मग. आणि छान असे कुरकुरीत झालेले शेंगदाणे मी तळून घेतले. आणि मुरमुरे मी आधीच असे लावून ठेवते, कारण जे आपण गरम वस्तू तळतो आपण ते त्याच्यामध्ये टाकत चालतो, त्यामुळे ते मुरमुरे पण कुरकुरीत होत चालतात. ते बघा शेंगदाणे तळले, आता इथं टाकून घेतले मी, तसे ते गरम होतात. मग खोबऱ्याचे काप केलेले आहेत, ते खोबरा पण तळून घेतले. आणि असा आपला 1 किलोचा चिवडा होणार आहे. आणि बाकीचं सगळं मिळून तो जातो 1.5 किलोच्या वरती. तर खोबऱ्याचे काप पण मी छान असे तळून घेतले दादा. आणि हे चिवड्यामधले आमच्याकडं निवडून निवडून खाल्ल्या जातात. आणि काही जण निवडून निवडून फेकून देतात. दोन्ही पण आहेत आमच्याकडं नखरेल. तुमच्याकडं कसे कसे आहेत बरं ते सांगा. आणि आमच्या पाठीमागं खूप सुंदर असं कढीपत्त्याचं झाड आहे, तिथून मी ताजा कढीपत्ता तळू आणला. खूप सगळा तळला की ते काय होतं, पूर्ण चिरावून जातो, छान लागतो कुरकुरीत खायला. आणि तिथे वेगवेगळे गुणधर्म असतात. आणि ते तळल्यावरती कमी होते, फक्त राहत होतं टेस्ट. त्याच्यामधलं मिरची संत्र आपण फ्राय करून टाकल्यावर काही वेळच नाही, पण चवीसाठी आपण वापरतो. तर छान एक एक पान असे मोठ्या याच्यामध्ये कुरकुरीत. आता मक्का पोहे तळून घेते आहेत मी. तुमच्याकडं कसा चिवडा बनवतात दिवाळीला किंवा मधी कुठं जाण्यासाठी, तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडं असाच बनवला जातो आणि हा चिवडा सगळ्यांना खूप आवडतो. तर आता मक्का पोहे, आणि मक्का पोहे तळताना पण फुल गॅसवर तळले तरच चांगले होतात, नाहीतर ते सुकडल्यासारखे होतात. आता बघा छान असे. आणि हे तर मक्का पोहे, हे पण निवडून निवडून खायला मजा येते कृष्णा माऊला. पण शेंगदाणे आणि खोबरं प्रांजल निवडून टाकते आणि कृष्णाला चालतच टाकायचं आहे, त्याला आवडतात. आता मीठ टाकलंय चवीनुसार. आणि इकडं मसाला पण मी तयार करून घेतला आहे, लाल तिखट आणि रामबंधूचा चिवडा मसाला टाकला यामध्ये तेलामध्ये. आणि तो आता मिक्स करून घ्यायचा आहे सगळीकडं. आणि हा आता पांढरा पटक चिवडा बघा कसा ते मसाला लावल्यावर एकदम छान चरचरीत मस्त होतो. आणि याच्यावरती थोडीशी साखर मिक्सरमधून फिरवून टाकत असते, म्हणजे तो आंबट गोड छान लागतो. आणि तुम्ही बघू शकता, बोलता बोलता माझा चिवडा तयार झाला आहे. असं नाही होत बोलता बोलता, मी आधी तयारी केलेली होती आणि नंतर फक्त फ्राय करायचं ठेवलं होतं. आणि बघा आता खाण्यासाठी तयार आहे चिवडा, एकदम छान खमंग. यामध्ये शेव पण मिक्स केली जाते, ती शेव पण काढायची आहेत. आणि आता हा कुरकुरीत मोठा डब्बाभर चिवडा होणार. आणि किती खाल्ला तरी भरपूर लागतो. तळून डोकं दुखायला लागलं होतं थोडंसं, म्हणून मी चहा बनवला लगेच. आणि चहा पीत नंतर मी भरून ठेवणार आता हा संध्याकाळी. तर दुपारीच बनवला आहे हा चिवडा छान असा, आणि खूप मस्त आला. आणि वातावरण जर पावसाळा ढगाळलेला असलं तसा पण तो उघडा राहण्यापेक्षा हवा बंद राहिलेला कधी पण चांगला. कुरकुरीत तो तसाच्या तसा राहतो मग, आणि चव पण त्याची खराब होत नाही. तर आता आपण याला भरून ठेवूया. आणि तुम्ही बघू शकता मोठा डब्बाभर झाला आहे तो. पण आमच्या घरात काय असते माहिती का, चिवडा संपवत नाही असा लवकर, पण त्याला भेळ करून खातात. कांदा टोमॅटो चिंचेचं पाणी कोथिंबीर टाकून मस्त भेळ बनवतात. आणि ओली भेळ किती पण खाल्ली तरी ती काय वाटत नाही. तर असा आपला डब्बा भरला बघा, मी म्हटलं ना डब्बा भर होणार. आता रात्रीची शेव काढूया, रात्रीची शेव काढायला बरी जाते. आज झाली की नाही दिवाळी, तर असे लावून घेतले. आणि आता याच्यामध्ये हे लसूण, ओवा आणि जिरे आणि तिखट एवढं याच्यात काढलेलं आहे वाटून. आता याला आपण भरून घेऊया आणि शेव काढूया. तेवढ्याच्या पिठाची माझी बघा केवढी मोठी शेव झाली. मी काही मोजून मापून घेतलं नव्हतं. घरची डाळ आहे हरभऱ्याची, मीच बनवलेली. दळून आणलेलं पीठ होतं, त्यामुळं पटापट काढलं आणि जेवढा होईल तेवढा काढून घेतला. मुरमुऱ्याचा चिवडा
आपला टोपलभर होता आणि आता शेव पण बघा भरपूर झालेली आहेत. आणि असंच करत करत आता लाडू चकली करंजा हे पण करणं आहे. आणि दिवाळीचं फराळ तुमचं काय काय झालं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडं तर लाडू चिवडा आणि लाडू पण माझे तयार झालेले आहेत, बघू शकता खूप सुंदर आहे. हे पण घरच्या डाळीच्या पिठाचे. आमचं फराळ कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की लिहा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.